हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी विषय गणित दिवस 8वा अभ्यासणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. आजचा उपघटक आहे परिमेय संख्यांचे दशांश रूप. खालील उदाहरणांचा अभ्यास करा. 2/5 उत्तर किती, सॉरी 5/2 उत्तर किती आलं, 2.5. जर 5 आपण 2 भाग घालवला तर उत्तर किती येतो, 2.5. 15 आपण 4 भाग घालवला तर किती येईल उत्तर, 3.75. आणि 22/7 आपण 22 भाग गेला तर उत्तर येते, या प्रकारे येते, 3.14 2 8 5 7 4 2 8 5 7 या प्रकारे उत्तर येते. म्हणजेच या ठिकाणी 1 4 2 8 5 7 हा गट पुन्हा तुम्हाला येत जाईल. भाग अर्ज केलात तर हा गट तुम्हाला पुन्हा येईल, 1 2 1 4 2 8 5 7 पुन्हा येईल, 1 4 2 8 5 7 पुन्हा येईल, 1 4 2 8 5 7 असं पुन्हा या संख्या येतील. म्हणून या संख्येच्या डोक्यावर एक असं बार चिन्ह दिलं आहे, आडवी रेषा, तो गट पुन्हा रिपीट होतो आहे. म्हणून त्या डोक्यावर काय दिलं आहे, बार. म्हणून त्याला आपण म्हणतो बार, आवर्ती चिन्ह आहे ते. ओके, उदाहरण 1 2 चे निरीक्षण केल्यावर 2 5 आणि 4 15 भागल्यावर बाकी किती येते, 0 येते. तसेच उदाहरण क्रमांक 3 22 7 भागल्यावर बाकी 0 येत नाही, पण भागा करात दशांश चिन्हाच्या उजवीकडील एक अंक वारंवार त्याच अंकाचा समूह येतो. यावरून उदाहरण 1 2 हे खंडित दशांश रूपाचे उदाहरण आहे आणि उदाहरण 3 हे अखंड आवर्त दशांश रूपाचे उदाहरण आहे. म्हणजे 5/4 हे झालं खंडित दशांश रूप आणि असं लिहा गेलं तर हे झालं अखंड दशांश रूप. हेच आपण असं लिहिलं तरी त्याला अखंड आवर्ती दशांश रूप असंही लिहिता येते. याप्रमाणे शून्याचा उपयोग करून खंडित दशांश रूप हे अखंड आवर्त दशांश रूपही रूप असेही लिहिता येते. ओके, हे झालं खंडित आणि हेच रूप अखंडित. नेक्स्ट स्वाध्याय. खालील परिमेय संख्यांचे खंडित आणि अखंडित दशांश रूपात वर्गीकरण करा. आता यामध्ये 4 संख्या आहेत, त्यापैकी 2 संख्या खंडित आहेत, 2 संख्या अखंडित आहेत. या ठिकाणी ही संख्या खंडित आहे, कुठले खंडित आवर्ती दशांश रूप, खंडित दशांश रूप. ओके, खंडित दशांश रूप आहे आणि ही जी आहे खंडित 1/4 हे खंडित दशांश रूप आहे. मी राऊंड केलेलं खंडित आहेत आणि हे जे त्रिकोण केलेलं आहे हे अखंडित आहेत. भाग घालून बघा, तुम्हाला भाग हा अख संपणार नाही. जर 5/3 आपण 5 भाग घालवला, सॉरी 3 5 तर उत्तर काय येईल बघूया. तीन 1 3 इथे उरले 2, इथे दशांश चिन्ह किती झाले, 20. 3 6 18 20 पुन्हा 2 उरतील, 3 6 18 म्हणजे आपल्याला हे भाग घालवायचे. हा 6 ही संख्या पुन्हा येत जाईल. म्हणजे 5/3 बरोबर तुम्हाला असं लिहू शकता 1.6 आवर्ती 6, कारण 6 ही संख्या, एकच संख्या पुन्हा येत असेल तर त्या संख्या डोक्यावर हा डॉट देतात आणि त्याला आवर्ती. म्हणून 5/3 ही अखंडित आवर्ती दशांश रूप आहे. तसेच 17/5 भाग घालव, उत्तर किती येईल, 5 3 15 3 उरले 2 5 24 3.4 तीन याचं उत्तर 3.4 म्हणजे खंडित. भाग बाकी किती 0 येत असेल त्याला खंडित म्हणतो, बाकी 0 येत नसेल तर त्याला अखंडित असे म्हणतो. म्हणजे खंडित कोणकोणते आहेत, मी जे सर्कल केलेले आहेत ते खंडित आहेत आणि जे त्रिकोण केले आहेत हे अखंडित अखंड आवर्ती दशांश रूप आहे आणि त्रिकोणवाले खंडित दशांश रूप आहे. ओके, तुम्ही या प्रकारे भागाकार करून बघू शकता. त्यानंतर परिमेय संख्या अपरिमेय संख्या. आकृतीमध्ये या ठिकाणी दिसत आहे बघा, नैसर्गिक संख्या आहेत, पूर्ण संख्या आहेत, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या, आणि ह्या झाल्या अपरिमेय संख्या. कळलं, पाय ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. नैसर्गिक संख्या सुरुवात 1 2 3 पासून होते, पूर्ण संख्या ही सुरुवात 0 पासून होते,
आणि पूर्णांक संख्या ऋण पूर्णांक आणि धन पूर्णांक या दोन्ही संख्या या पूर्णांकमध्ये असतात. ओके, आता वर्गमात दोन हे अंतर आपण संख्यारेषेवर दाखवता येऊ शकतं. या ठिकाणी वर्गमात दोन हे संख्यारेषेवर दाखवलेलं आहे. आता हेच आपण स्वाध्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे, वर्गमूळात दोन ही संख्या संख्यारेषेवर दाखवायला सांगितले. या ठिकाणी ऋण दोन आहे, संख्या कोणती दाखवायला सांगितले, ऋण दोन. आणि या ठिकाणी कोणती दाखवले, धन दोन. ओके, प्रोसिजर सारखीच असेल, फक्त ऋण आपण विरुद्ध बाजूला काढणार आहोत. आणि थोडंसं समजून घ्या, तुम्ही ऋण दोन धन दोनसुद्धा तुम्ही काढू शकता. आणि आता आपण स्वाध्यायामध्ये ऋण दोन ही संख्या संख्यारेषेवर दाखवणार आहोत. त्याबद्दल पहिला प्रश्न विचारला आहे, पाय ही संख्या अपरिमेय संख्या आहे. पाय ही अपरिमेय संख्या आहे, पण त्यांची अंदाजी किंमत 22/7 किंवा 3.14 या संख्या परिमेय आहेत का? मग याचं उत्तर लिहिता येईल, 22/7 किंवा 3.14 या परिमेय संख्या पाय या अपरिमेय संख्येची अंदाजी किंमत म्हणून घेतात. पाय या अपरिमेय संख्येची अंदाजी किंमत म्हणून, ही सगळी दोन्ही किमती अंदाजी किमती म्हणून घेतात. पाय या किमतीची, पाय या अपरिमेय संख्येची अंदाजे किंमत म्हणून घेतात. पुन्हा एकदा उत्तर सांगतोय, 22/7 म्हणजे ही 22/7 व 3.14 या परिमेय संख्या, ह्या परिमेय संख्या, या परिमेय संख्या पाय या अपरिमेय संख्येची अंदाजे किंमत म्हणून घेतात, असं उत्तर आपल्याला लिहिता येईल. आता ही संख्या आपण दाखवूया, ऋण दोन ही संख्या संख्यारेषेवर दाखवूया. विद्यार्थी मित्रांनो, ऋण दोन ही संख्या संख्यारेषेवर दाखवण्याअगोदर आपण धन दोन ही संख्या संख्यारेषेवर कशी दाखवतात ते पहिले बघूया. या ठिकाणी तुम्ही एक संख्यारेषा काढून घ्या. संख्यारेषेवर मी या ठिकाणी शून्य, हे शून्यापासून तुम्ही अंतर घेतले 5 आणि 10 किती घेतले 2. तुम्ही 3 अंतर घ्या, 4 अंतर घ्या, 4 1 घ्या, मग 8 किती 2 येईल, 3 1 घेतला तर 6 किती 2 येईल. मी थोडीशी आकृती मोठी दिसण्यासाठी हे अंतर मोठे घेतले, म्हणजे एक एक बरोबर आपण किती घेतले, मी 5 घेतले आणि 2 बरोबर घेतले 10. आता मला दाखवायचे वर्गमूळ 2. आता मी काय करणार आहे, एक मधून काय करणार, एक लंब रेषा काढणार. या रेषेला तो किती 90 काढणार आहे, 90 या ठिकाणी आहे. ओके, आता मी या ठिकाणी लंब रेषा काढून घेतो. आता ही लंब रेषा काढलेली आहे, आता मी काय करणार, कळले हे किती आहे लंब. आता मी काय करेल, जेवढे हे अंतर घेतलेले आपण 5 किंवा हे मोजून घेतले 0 ते 1 तेवढेच अंतर या ठिकाणी घेणार. ओके, हिला सुद्धा अंतर दाखवणार, हिला लिहिताना आपण लिहिता की नाही एकही अंतर, एक अंतर, एक एकक दाखवणार. ओके, आता मी काय करणार, कंपास घेणार, एवढं कळलंय. ओके, कंपासचं लोखंडी टोक 0 आणि ही पेन्सिल या बरोबर कंसावर ठेवायचे, कळलं इथे बरोबर. आणि इथून बरोबर या रेषेवर या प्रकारे कंस काढायचे. तर ही जी कंस ज्या ठिकाणी छेदलेला आहे ती रेषा कोणत्याही वर्गमुळात 2, कळले. वर्ग आणि हे तुम्ही जोडून घ्या, हे जोडून घ्या, हे अंतर सुद्धा किती असेल वर्गमूळात 2. ओके, वर्ग 2 कळले. आता सेम आपण काय दाखवतोय, वर्ग ऋण वर्गमूळात 2. तर ऋण वर्गमूळात 2 काढताना काय करणार, आपण संख्यारेषा काढणार. आता 0 इकडे, ऋण या बाजूला असणार, मी 0 या बाजूला येतोय. धन काढताना 0 या ठिकाणी घेतलं होतं, धनसंख्या या बाजूला. आता मी 0 या बाजूला, कारण आकृती आपण या बाजूला काढणार आहोत. आता सेम ऋण 1 मधून काय करणार, आपण मी लंबरेषा काढणार आहे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या, किती 90 या ठिकाणी दिसते, मार्क करून घ्या आणि हे आता जोडून घ्या. म्हणजे या रेषेला ही लंबरेषा आपण काढणार आहोत, किती मधून, ऋण 1 मधून. या प्रकारे लंबरेषा काढलेली आहे. आता कंपास मायनस वर्ड ठेवा आणि एवढं अंतर घ्या 0 म्हणजे मी जे अंतर किती, हे पण 5 अंतर घेतलेलं आहे मी. 0 ते 1 मध्ये अंतर किती आहे 5 सेंटीमीटर. आता हे अंतर घेऊन या लंबरेषेवर काय करा, कंस मारा. हा लंबरेषा आहे. ओके, आता 0 कंपासचं लोखंडी टोक ठेवा, पेन्सिल बरोबर या कंसावर ठेवा, ठेवले बरोबर कंसावर ठेवले, इथे छेद आहे त्या बिंदूवर, आणि या बाजूला काय करा, कंस करा. आणि हा कंस ज्या हा कंस ह्या रेषेला ज्या बिंदूत छेदतो तो पॉईंट कोणता आहे, तो नंबर कोणता आहे, -√2, हा ऋण वर्गमूळात 2. मग संख्यारेषेवर आपण वर्गमूळात 2 ऋण वर्गमूळात 2 हे दाखवायची. ही आकृती तुम्हाला स्वाध्यायामध्ये काढायची आहे, ही मी तुम्हाला समजण्यासाठी सहज काढून दाखवलेली होती. ओके, तुम्हाला ही आकृती समजली असेलच. थँक्यू.